पास नहीं है पानी तो अलग बात है। आणि आता थेट जाऊयात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत। सगळे धडे लोकहिताचे आपण घेतोय आणि म्हणून याच विश्वासामुळे आपण प्रवेश करताय, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। मी एवढंच सांगू इच्छितो की सगळं जे काही सुरू आहे त्यामुळे अनेक लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। जर 10-11 महिन्यामध्ये एखादं सरकार एवढं काम करू शकते तर पुढे आणखी जो 1.5 वर्षाचा कालावधी आहे यामध्ये किती काम होती आणि त्यामुळे काय परिस्थिती निर्माण होईल याचा झटका विरोधकांनी घेतला। आता आम्ही जळगावला शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला चालू, शासन आपल्या दारी ही संकल्पना अतिशय लोकाभिमुख झालेली आहे। शासन लोकांनी शासनाकडे चक्र नाही मारायचं, तर शासनच त्यांच्या दारी जात आहे। सोयी सुविधा आणि घेतलेले निर्णय आणि लाभ त्यांना प्रत्यक्ष देण्यासाठी हा देखील एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे आणि म्हणून त्यामुळे रोज काही ना काही आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू आहे। त्या दिवशी आपण सगळेजण होतात, पावसाने चांगली सुरुवात केली होती आणि पावसाने सुरुवात केली, बळीराजा पावसाची चाटकाप्रमाणे वाट बघत होता आणि बळीराजा शेतकरी आणि पाऊस याचं जे काही नातं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि आपल्याला त्याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे। म्हणून मी आपण विचारलं मला की पाऊस आलाय तर स्वागत, मी म्हणलं स्वागत करूया, कारण स्वागत केलंच पाहिजे। पाऊस थोडा लांबला होता पण त्याचबरोबर मी हेही म्हणालो जर मुंबईमध्ये गैरसोय झाली लोकांची तर का अधिकाऱ्यांवर कारवाई देखील होईल, पण ते तेवढं बाजूला झालं आणि नेमकं पावसाचं स्वागत करूया असं करू नका तुम्ही। तुम्ही जे करायचं ते छापा आणि जे आरोप करतायत की मुंबईच्या बद्दल आस्था नाही, अरे मुंबईच्या ही परिस्थिती 15-20 वर्ष मुंबईमध्ये सत्ता तुमची, सगळ्या मुंबईची लूट तुम्ही केली, मुंबईला वर पाडलं तुम्ही, 1000 कोटी रुपये मुंबईकरांचे कुठे गेले याचा हिशोब आता जेव्हा निघायला लागा तेव्हा मग मोर्चे काढताय, कुठले मोर्चे, कुणावर मोर्चे, तिसरा मोर्चे, हे खरं म्हणजे मोर्चे तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरावर काढले पाहिजे, त्याला तुम्ही जबाबदार। 15 वर्ष तुम्ही लुटले, 15 वर्ष मुंबईकरांचे पैसे खरं म्हणजे जे आता सरकारनी लागताय। आता मी हिशोब विचारला चेहलला तर हा आम्ही काँक्रीटचे रस्त्याचा निर्णय जर 15 वर्षापूर्वी जर त्यांनी घेतला असता तर किती पैसे वाचले असते, म्हणजे 3500 कोटी। खड्ड्यातला प्रवास करायला लागला तो वेगळा, अपघातांमुळे बळी गेले तो वेगळा विषय आणि मग आता कोविडचं जे सुरू आहे, कोविड काय आम्ही कोविडचे चौकशी सरकार करत नाही, दिल्ली ही यंत्रणा चौकशी करते आणि कोविडमध्ये देखील एकीकडे माणसं मरत होती आणि काही लोक पैसे बनवत होती, हे सगळं जे आहे ते बाहेर येणारच आणि त्यामुळे मी आधी म्हणालो उलटा चोर कोतवाल को डाटे अशा प्रकारचं जे काही पद्धत सुरू आहे, ठीक आहे जाऊ द्या, मी जास्ती काय बोलत नाही, आपण संजय काम करूया आणि तुझ्या मतदारसंघामध्ये जे जे काही तुला लोकांच्या सोयी सुविधासाठी निधी लागेल तो बिलकुल तिथे दिला जाईल ही खात्री देखील मी तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छितो। पुन्हा एकदा घरापासून या सर्व नगरसेवकांनी आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, त्यांच्या प्रभागातली कामं जी आहे ती कामं युद्धपातळीवर आपण करूया आणि सगळ्यांना आपण त्या मतदारांना न्याय देऊया एवढंच सांगतो। सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद। अरे आवाज कोणाचा? तर आज नरेश म्हस्के यांनी ट्विट केलेलं होतं आणि त्यांनी त्यातून संकेत दिले होते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आणखी काही जण शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्याप्रमाणे संजय अगलदरे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत। यावेळी मुख्यमंत्री बोलत होते, शासन आपल्या दारी ही योजना सरकारची अतिशय लोकप्रिय ठरते, सरकार जनतेच्या दारी जात आहे आणि यातून त्यांनी अर्थातच उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली आहे। संजय अगलदरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत। आज सकाळीच शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपल्या ट्विटमधून तसे संकेत दिले होते। महाराष्ट्रात ते राजकारण करतायत, निवडणूक लढवण्याचं आव्हान देत आहेत, तेलंगणाचे मुख्यमंत्री
लोकशाहीमध्ये निवडणुका लढवायच्या कोणाला सगळ्यांना मुभा असते, पण निवडणुका लढवल्यानंतर मत द्यायचा अधिकार जनतेच्या हातामध्ये असतो, त्यामुळे आणि दर्शन घ्यायला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आले आणि त्याच्याबद्दल मला वाटतं मी जास्ती काय भाष्य करणं मला उचित वाटत नाही आणि ते आले दर्शन घेतलं पांडुरंगाचं आणि ते रवाना झाले. त्यांनी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत महाराष्ट्रामध्ये राजकीय एंट्री करण्याचे देखील संकेत दिले. अरे बाबा, पहिलं तर त्यांचं त्यांनी पक्ष सांभाळला पाहिजे. आता त्यांचं कुठं दिल्लीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय ना, तो फुटला तिकडे पक्ष त्यांचा. म्हणजे ते पहिलं त्यांनी पक्ष त्यांचा सांभाळावा, त्यांचं राज्य सांभाळावं, त्यांच्या राज्यातल्या लोकांना सुविधा द्याव्या. महाराष्ट्रामध्ये आम्ही समर्थ आहोत. महाराष्ट्र सरकार या राज्यातल्या जनतेला सोयीसुविधा गेल्या 10-11 महिन्यामध्ये एवढ्या आपण एवढी कामं केली आहे या राज्यातल्या सर्वांगीण विकासासाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सगळ्या घटकांसाठी. त्यामुळे त्याची चिंता आम्हाला नाही. हिंदी में जानना चाहेंगे, तेलंगाना के मुख्यमंत्री इस समय महाराष्ट्र के दौरे पर है, पूरा लाव लश्कर लेकर वो महाराष्ट्र में आए हुए हैं, पंढरपूर के दर्शन कर रहे हैं. अरे पंढरपूर पांडुरंग जी विठ्ठल रुक्माई का दर्शन करना क्या ठीक है? सभी के लिए जो जिसको चाहिए वो दर्शन कर सकता है, उसमें क्या राजनीतिक बात हो सकती है? लेकिन शक्ति प्रदर्शन करने शक्ति के लिए प्रदर्शन तो यहाँ महाराष्ट्र में क्या शक्ति करेंगे? इधर के लोग तो महाराष्ट्र सरकार के साथ है, शक्ति उधर दिखाना चाहिए जिनको. तो इसके ऊपर मुझे और ज्यादा बोलने की आवश्यकता नहीं, इसकी कोई उसका कॉग्निजेंस लेने की आवश्यकता मुझे नहीं लगती. पाणी केले तुम्ही तिथे अधिकाऱ्यांना खडसावलं देखील की काही अपुरे काम आहे ते तात्काळ पूर्ण करण्याचे, उद्योग पातळीवरती सुरू करण्याचे आदेश देखील दिलेले. आषाढ एकादशी जवळ आलेली आहे, परिस्थिती पंढरपूरचं नियोजन अतिशय उत्तमपणे करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. तिकडचे आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समन्वयाने गिरीश महाजन आणि तानाजी सावंत हे तिकडचं कामकाज पाहतायत, त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. आणि त्या ठिकाणी हजारो लोक स्वच्छतेसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, तिथली दर्शन रांगेसाठी, तिथलं जे सगळ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत या सगळ्यासाठी त्याची नेमणूक झालेली आहे. त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये लाखो जे आपले वारकरी भक्त येतात त्यांची गैरसोय होणार नाही याची संपूर्ण काळजी राज्य सरकारने घेतलेली आहे. आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि तानाजी सावंत हे स्वतः जातीने याच्यावर लक्ष ठेवून आहेत. केसीआर को सर बी टीम कहा जा रहा है, महाराष्ट्र में वो वोट कटुआ के तौर पे आ रहे हैं, एंट्री कर रहे हैं, क्या कहेंगे? अरे पहले तो उनका स्वागत कर रहे थे, घर में बुला के खाना खिला रहे थे, अभी कैसे हो गए बी टीम? पहले तो उनको बुलाया ना, स्वागत किया, खाना खिलाया. तो ये दोगली भूमिका है, दोगली नीति कहीं अपना रहे, उससे हमारा कोई संबंध नहीं. या केसीआर आवे और कोई आवे, हमें कोई किसी से लेना देना नहीं. हमारी ये जनता जो है, महाराष्ट्र की जनता समझदार है, जो काम करने वाली सरकार है उसके पीछे डट के खड़ी है. आज केसीआर तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहेत, पांडुरंगाचं त्यांनी दर्शन घेतलंय पंढरपुरामध्ये येऊन, त्यामुळे निवडणूक लढवण्याची सगळ्यांना मुभा आहे, दर्शनाला आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत असतानाच मुख्यमंत्री बोलत होते. पंढरपुरात स्वतः मुख्यमंत्री गेले होते, वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याचा सगळा आढावा घेतला. केसीआर आले तरी कोणताही काहीही फरक पडणार नाही, राज्यातली जनता ही समजूतदार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज पंढरपुरात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आल्याच्या प्रश्नावरती त्यांनी दिलेलं हे उत्तर.